हाय, आय एम अजय चव्हाण, CSK हेड कोच. तुमची स्ट्रॅटेजी यावर्षी MPL 2024 साठी काय होत काय आहे आणि आपली आपलं प्रिपरेशन कसं सुरू आहे? इनफॅक्ट बघितलं तर स्ट्रॅटेजी तर आम्हाला टुर्नामेंट जिंकायचीच आहे. ऍब्सोल्युटली. तर त्या पद्धतीने आम्ही प्रॅक्टिस पण करतोय. प्रिपरेशनसाठी आम्ही वेगळ्या वेगळ्या विकेट्सवर डे नाईट मॅचेस पण आम्ही खेळतोय. करेक्ट. बाकी फिटनेसचे सेशन्स आहे, जिम सेशन्स आहे, प्रिपरेशन एकदम. आणि कॉम्बिनेशन आमचं महत्वाचं म्हणजे कॉम्बिनेशन करायचं आमचं खूप चांगला प्लॅन होता, तो आमचा सक्सेस झाला. छान कॉम्बिनेशन झालं आमचं. ओके. आणि सगळे प्लेयर्स पण एकत्र आहेत. सो होप सो सगळे टीम्स पण MPL मध्ये चांगले आहे, आम्ही पण चांगलं करायचा प्रयत्न करू. बरेचसे एक्सपिरियन्स प्लेयर्स आहेत आपल्या टीम मध्ये. सो ओव्हरऑल टीम बॉन्डिंग आणि टीम ऍटमॉस्फिअर कसं आहे? खूप छान आहे. ज्युनियर सिनियर सगळे एकत्र आहे, असं फॅमिली सारखे सगळे एकत्र राहत आहे. आणि टीम बॉन्डिंग त्यामुळेच होते, सिनियर ज्युनियर एकत्र येतात, टीम पण बिल्ड होती. करेक्ट. आपण 3 पैकी 3 प्रॅक्टिस मॅचेस जिंकलो, सो आपला अप्रोच कम्प्लिटली अग्रेसिव्ह होता असं मी समजू शकतो. सो त्याबद्दल तुम्ही काय म्हणू इच्छिता? असं नाही, प्रॅक्टिस मॅच आहे, कॉन्फिडन्स साठी आम्हाला चांगलं आहे. आम्ही ओव्हर कॉन्फिडन्स पण नाहीये. करेक्ट. पुढे MPL मॅचेस आहेत, त्याचा थोडा ऍटमॉस्फिअर वेगळा असतो, प्लेइंग कंडिशन वेगळे असतात, फॅन्स पण असतात, फॅन्स असतात, DJ असतो. करेक्ट. सो त्या प्रेशर मध्ये पण आम्हाला बघायचं की आमचे प्लेयर काय करतात. पण ओव्हरऑल आमचं कॉन्फिडन्स छान आहे, बिकॉज ऑफ 3 मॅच जिंकलोय, बट ओव्हर कॉन्फिडन्स नाही. फॅन्स साठी तुम्हाला काही मेसेज वगैरे तुम्ही देऊ इच्छिता? फॅन्सला एक रिक्वेस्ट आहे की CSK ला चेअर करा, CSK ला सपोर्ट करा, आणि सगळ्यांनी मॅच बघण्यासाठी आवर्जून यावे. थँक्यू सो मच. MCA बद्दल तुम्ही काय म्हणू इच्छिता? आता MPL चं हे दुसरं पर्व आहे, कसा प्लॅनिंग आहे, मॅनेजमेंट ओव्हरऑल कसं सुरू आहे, आणि काय एनर्जीनी चॅम्पियनशिप आपण पुण्यात यावर्षी MCA ग्राउंडला होणार आहे, सो काय म्हणू इच्छिता त्याबद्दल? ऍक्च्युली पहिल्यांदा तर मी रोहित दादांचं मी आभार मानेल, ज्या पद्धतीने त्यांनी क्रिकेट पुढे आणलंय. ह्या एका वर्षात भरपूर नवीन अपकमिंग प्लेयर्सला चान्स मिळतोय वेगळ्या वेगळ्या टुर्नामेंट्समध्ये. आता त्यात MPL आपण करतोय, तर MPL मध्ये पण भरपूर यंगस्टर्सला चान्स मिळतोय. सो महाराष्ट्राचं क्रिकेट लेवल पण हाय केलंय, ज्या पद्धतीने असोसिएशन सगळी करतीये. करेक्ट. रोहित दादा त्यांचे हेड आहे. रोहित दादांनी सगळ्या एज ग्रुपला जे प्लॅटफॉर्म दिले त्याबद्दल मी त्यांचा आभार मानेल. अजिंक्य जोशी, बाकी इंटायर टीम खूप चांगलं काम करत आहे MCA ची, आणि आपल्याकडं खरंच महाराष्ट्राचं क्रिकेट अजून ह्याच्यापेक्षा वर जाईल, ज्या पद्धतीने आपण ट्रॅकवर आहे. महाराष्ट्र क्रिकेटर्स असोसिएशन, थँक्यू सो मच हे सर्व आपल्या प्लेयर्सला दिल्याबद्दल, आणि आपले क्रिकेटर्स अजून चांगले घडावे अशी इच्छा आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.